हॅलो लुया प्रभूच्या नावाला गौरव असो की आज परत एकदा आपण परत एकदा देवाच्या वचनाकडे लक्ष देऊन ऐकणार आहोत लक्षात ठेवा या जगामध्ये अशांती आहे दुःख आहे त्रास आहे अनेक प्रकारची भीती आहे जेवढं तुम्ही देवाचं वचन ना ऐकणार तेवढं तुम्ही धैर्यवान हिम्मतवान शांतीने भरलेले देवाच्या आशीर्वादाने देवाच्या कृपेने रोज भरलेले राहणार कारण देवाचं वचन सगळ्यात महत्वाचं आहे द लॉर्ड हा लिलुया म्हणतो देव यशवाला काय म्हणाला जर तुम्ही यशवा याचा पहिला अध्याय आणि आठवचन काढलं प्लीज वाचूया ऐका देवाचं वचन यशवा पहिला अध्याय आणि आठवचन प्लीज वाचूया ऐका देवाचं वचन हे नियमशास्त्राचे पुस्तक तुझ्या तोंडातून तु निघून जाऊ नये हे नियमशास्त्राचे म्हणजे देवाचं वचन यशवा तुझ्या तोंडातून तु निघून जाऊ नये तर दिवस जर तुमच्या माझ्या मुखात रोज वचन असेल कारण याच्यासाठीच माणूस बनवला माणसाने देवाची भाषा बोलावी त्याच्या मुखात जगातले शब्द जगातल्या गोष्टी जगातले कुठल्याही प्रकारचे वाक्य नसावे पण त्याच्या मुखात देवाचं वचन असावं आणि पुढं असलेलं आहे तर दिवसा आणि रात्री तू त्यावर ध्यान लाव तर दिवसा आणि रात्री तू त्यावर ध्यान, ध्यान लाव मी नेहमी लोकांना एक गोष्ट सांगतो रात्री आणि दिवसा शैतान एकच गोष्टीच्या प्रत्येक प्रत्येक सतत प्रयत्नात असतो की जे विश्वास लोक आहेत अफकोर्स अविश्वासू त्याच्या हातात आहेत जे विश्वास लोक आहेत त्यांचं डोकं त्यांचं मन त्यांचे विचार त्यांचे डोळे कसे वाईट गोष्टीने भरायचे वाईट वाईट विचाराने भरायचे कारण एकदा का त्यांनी तुमचं मन पकडलं समजायचं त्यांनी तुमचं जीवन पकडलं म्हणून बायबलमध्ये लिहिलंय की योशवा दिवसा आणि रात्री तू देवाच्या वचनावरती लक्ष लाव जर तुम्ही रात्री झोपताय दिवसा और काम करताय आपल्या मुखातून वचन बोला आणि त्या वचनाकडे पहा रात्री तुम्हाला झोप येत नसेल फक्त एक अध्याय वाचा आणि जे वाचलेले वचन त्याकडे लक्ष लावा किंवा यूट्यूबवरती आपला संदेश असतो अनेक देवाच्या सेवकांचा संदेश असतो ते आपल्या कानाजवळ लांब मोबाईल लावायचा ते वचन चालू राहतील तुम्ही ऐकत राहणार तुम्ही झोपत जाणार का कारण देवाचं वचन ज्यावेळेस तुम्ही ऐकता तुमचं मन तुमचं हृदय तुमचा जीव स्थिर असतो कारण या वचनाद्वारेच बायबलमध्ये लिहिलंय तुम्ही विश्वासात स्थिर राहता वचनाद्वारेच आपला नवीन जन्म झालेला आहे लक्षात ठेवा आणि वचन ज्यावेळेस तुमच्याकडे असत शांतीत व जास्त पुढे असलेले अशासाठी की जे सर्व त्यात लिहिले आहे त्याप्रमाणे करण्यास तू जपावे कारण तेव्हा तू आपला मार्ग सफल करशील आणि तेव्हा तू सुज्ञतेने वागशील या सुज्ञतेने आज मला खूप वाईट वाटत की अनेक तरुण मुलं अनेक लोक वाईट वाईट व्यस व्यसनामध्ये वाईट संगतीमध्ये मी सांगितलं एक 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 ब्रदरच्या बहिणीने मला सांग पत्नीने मला सांगितलं की फास्टर माझे पती चांगले कामाला जात होते चांगला पगार त्यांना होता अचानक त्यांच्या मोबाईलवरती ज्यावेळेस ते बघत होते असं आलं की रम्मी खेळा रम्मी ऑनलाईन रम्मी आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला बोनस देण्यात आले दोन हजार आता तुम्ही हे बोनस घ्या आता तुम्ही खेळा रम्मी आणि तुम्ही वाढले जाणार काय झालं ते त्यांना चटक लागली ते खेळू लागले आणि जसे खेळू लागले पहिल्यांदा त्यांना दहा हजार रुपये आले आणि त्यांना असं वाटलं अरे बापरे मी महिनाभर काम करतोय मला पंधरा हजार मिळतात मी रम्मी खेळतोय दहा हजार एका झटक्यात आले आणि ते खेळू लागले आणि जसे ते खेळू लागले प्रत्येक पैसा जो त्यांनी घातला तो निघून गेला थोडा यायचा थोडा जायचा आणि वेळेला अशी वेळ आली की त्यांना कर्ज काढावं लागलं आणि ते कर्ज काढून रम्मी खेळू लागले आणि सगळा पैसा त्यांच्या त्याच्यात गेला नीट ऐका या जगातून तुम्हाला काही फुकट मिळणार नाही हे जग कपटी आणि स्वार्थी तुमच्याकडून वडून घेईल पण बायबल मधील लेखी ज्यावेळेस तुमच्याकडे वचन असेल तुम्ही कुठला मोह सापडणार नाही तुम्हाला कुठला मोबाईल आकर्षित करू शकत नाही कारण देवाचं वचन तुमच्या मनावरती आणि हृदयावरती राज्य करतुया हा लुया म्हणून बायबल मधील देवाशिवाला म्हंटला याच्याकडे लक्ष लाव उजवीकडे डावीकडे नको पण देवाच्या वचनाकडे लक्ष दाव मजेत तू त्याप्रमाणे करण्यास तू जपावे कारण तेव्हा तू आपला मार्ग सफल करशील तू आपला मार्ग सफल करशील आणि तेव्हा तू सुतेने वागशील वागशील लॉर्ड नवीन काळात मी देवक देवबाब काय म्हणाला की देवाचं वचन जे आहे ते तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी वाढ शिकवण्यासाठी सुधारणुकीसाठी आपल्याला पुढे पुढे जाण्यासाठी देवाने ठेवलेलं आहे प्रेस लॉर्ड हा लुया आणि तो बायबल मध्ये लिहिले बसूया दोन ती मती ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी कृपा करून काढा आणि बायबल काढणारे बडा पाक आलेले अध्याय प्लीज वाचूया वाचूयाच वचन ओके okay, तिसऱ्या अध्यामध्ये येऊया पहिलं आणि बायबल असं सांगत प्लीज वाचूया पंधरा आणि सोळा वचन प्लीज ऐकूया आणखी तुला बालपणापासून पवित्र शास्त्रलेख माहीत आहे माहित आहे पॉल तिमत्याला लिहितो की तुम्हाला लहानपणापासून शास्त्रलेख माहित आहे पुढं ते तुला ख्रिस्त येशूतील म्हणजे देवाचं वचन तुला ख्रिस्त येशूतील विश्वासाच्या द्वारे विश्वासाच्या द्वारे तारण पावण्यासाठी तारण पावण्यासाठी ज्ञानवान करायला ज्ञानवान करायला समर्थ आहेत कोण तुझी शाळा कॉलेज नाही अफकोर्स शाळा कॉलेज मध्ये गेलं पाहिजे पण ते तुझ्या बुद्धीला बनवेल पण तुझ्या जीवनाला समर्थ करायला फक्त देवाचं वचन आहे पुढे असलेलं आहे सोळा वचन संपूर्ण शास्त्रलेख देवाने प्रेरलेला आहे प्रत्येक शास्त्रलेख देवाने प्रेरणा म्हणजे प्रत्येक शास्त्रामध्ये देवाच्या वचनात देवाचा श्वास देवाचं सामर्थ्य देवाचे आशीर्वाद देवाचं जीवन देवाची शांती देवाचे सग का सगळं काय आहे कशात वचनात कारण वचन स्वतः प्रभू येशू आहे त्याच्याकडे आपण लक्ष लावूया रोज बायबल वाचायची सवय लावा रोज प्रार्थना करायची सवय लावा रोज वचनं वाचायला आणि त्याच्यावरती मनन करायची सवय लागा तुम्ही जीवनात केव्हा हरणार नाही yes. कुठला शैतान तुला मोहात पाडू शकत नाही पुढे असलेले वाचूया आणि तो शिक्षण निषेध सुधारणूक न्यायपणाचे शिकवणे याकरिता उपयोगी आहे बायबल सांगतो शिक्षण निषेध जर तू चुकला तर देवाचं वचन तुझं निषेध करून म्हणतो परत ये हे चुकलेले तुझ्याकडून वचन वाचताना सुधारणूक म्हणजे आपल्या जीवाची सुधारणूक देवाचं वचन करतं तिसरी गोष्ट न्यायीपणाचे शिकवणे म्हणजे हे वचन आपल्याला न्यायीपणाचा मार्ग शिकवते आपण येशूमध्ये न्यायी आहोत पण न्यायीपणाचा रोज 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 बायबल पुढे सांगतं यासाठी की देवाचा माणूस पूर्ण व प्रत्येक चांगल्या कामास सज्ज व्हावा केव्हा ज्यावेळेस देवाचं वचन तू वाचणार मनन करणार तू समृद्धीला येणार कारण की वचन जेवढं तुझ्या आतमध्ये जाईल जीवाची सुधारणूक होईल बघणं बदलेल ऐकणं बदलेल विचार करणं बदलेल भीती वाटणार नाही रोज तुझं वचन धैर्यात असेल तुम्ही धैर्यात असताल वचन भिंतीवरती लावा आणि लक्षात ठेवा देवाचं वचनच आपल्यासाठी आशीर्वाद आहे मेन हा लुया लुया लॉलुया बायबल मधील शेवटचं वचन शोधतो सहिता याचा पहिला वाद्य आहे प्लीज कृपा करून काढूया स्वत संहिता पहिला अध्याय पहिलं वचन सुखी तो पुरुष सुखी तो पुरुष जो दुष्टांच्या मसलतीने चालत नाही म्हणजे दुष्ट काय सांगतात जग काय सांगतात टीव्ही वरच्या बातम्या काय सांगतात परिस्थिती काय सांगते त्याच्याप्रमाणे जो चालत नाही तो सुखी आहे पुढं असं लिहिलंय व पाप्यांच्या मार्गात उभा राहत नाही पाप्याचे मार्ग म्हणजे काय ते नेहमी वाईटच बोलणार त्यांच्यातून चा थोडी चांगली गोष्ट तुम्हाला ऐकायला येईल त्यांच्या मार्गात नका उभं राहू पुढं व तिरस्कारांच्या आसनी बसत नाही जे तिरस्कार करतात ज्यांना देवाचं आवडतच नाही ज्यांना प्रभू आवडत नाही त्याच्या मार्गात जायचं नाही पुढं तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात त्याचा संतोष आहे देवाच्या वचनात त्याचा संतोष आहे त्याचं मन लागतं त्याचं चित्त लागतं देवाच्या वचनात तो कसा माणूस आहे का आणि तो दिवसा व रात्री त्याच्या नियमशास्त्रात ध्यान लावतो कशाकडे ध्यान लावतो दिवसा आणि रात्री हेच आपण ऐकलं यशवाकडे हेच आपण ऐकतोय स्तोत्रामध्ये हेच आपण ऐकतो पुढे नवीन मी सांगेल पुढे जाऊन बायबल रात्र देवाच्या वचनात मनन करतो लावतो पुढचं वचन आणि जे पाण्याच्या ओघाजवळ लावलेले झाड आपल्या ऋतूत आपले, आपले फळ देते ज्याची पाने कोमेजत नाही त्यासारखा तो होईल म्हणजे जे पाण्याजवळ लावलेले झाड किंवा सुकून जात का नाही ते नेहमी हिरवगार राहणार फळ देणार वाढत राहणार बायबल त्या झाडाचं उदाहरण आपल्याला देत आहे तुम्ही जर देवाच्या वचनाकडे रात्रंदिवस मनन लावलं तर त्या झाडाप्रमाणे तुम्ही देखील रोज वाढत जाणार वचन जिवंत पाणी आहे ते तुमच्या जीवनाला वाढवणार देवाचं वचन रोज तुम्हाला प्रोटीन अनेक प्रकारचे जे काय त्या झाडासाठी तुमच्या जीवनासाठी लागणारे सर्व प्रकारच्या गोष्टी But oh not आणि बायबल सांगतो तुम्ही त्या झाडासारखे टवटवीत हिरवेगार असणार आजपासून मी तुम्हाला सांगतो वचन ऐका वचन वाचा वचन नसेल युट्यूब वरती आपले संदेश देवाच्या सेवकांचे संदेश ऐकत राहा ऐकत राहा आणि जगातली घाण तुमच्या हृदयात येणार नाही तुम्ही स्ट्रॉंग बनणार बघा सगळं तुमच्या घरातले सगळी शांती चुकीचा परिणाम निघून जाईल कारण वचन तुझ्या घरात आणि जीवनात राज्य करेल अमेन हा ललुया हा आय होप तुम्हाला कळालं बंद माझ्या मागे फक्त म्हणा हृदय प्रभूसाठी उघडा आणि म्हणा प्रभू येशू प्रभू येशू मी पूर्ण हृदया मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो तुझ्यावर विश्वास ठेवतो तूच माझा तारणारा देव आहे तूच माझा तारणारा देव आहेस प्रभू येशू प्रभू येशू आज आज मी विश्वास ठेवतो हो मी विश्वास ठेवतो हो तू माझ्यासाठी आला तू माझ्यासाठी आला माझ्यासाठी प्राण दिला माझ्यासाठी प्राण दिला तिसऱ्या दिवशी पुन्हा तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला असा माझा विश्वास असा माझा विश्वास आहे मला क्षमा कर मला क्षमा कर प्रभू प्रभू येशू प्रभू येशू तूच माझा तूच माझा तारणारा देव म्हणून तारणारा देव म्हणून माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे मी कबूल करतो मी कबूल करतो मी जिवंत देवाचे लेकरू मी जिवंत देवाचे लेकरू आहे प्रभू येशूच्या नावा प्रभू येशूच्या नावात तारण माझं झालं तारण माझं आहे मी प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे प्रभू येशूच्या नावावर मी विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकार माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे आमेन आमेन प्रार्थना करू फादर या भावान बहिणीने तुझ्यावर विश्वास ठेवलाय आम्ही त्यांना आशीर्वाद देतो प्रभू येशूच्या नावात पवित्र आत्मने कृपेने वचनाने आशीर्वाद व्हा सगळे त्यांच्या डोक्यातले वाईट विचार सगळे त्यांच्या शरीरातले त्रास आजार त्यांच्या घरातली सगळी वाईट परिस्थिती दारूचे आत्मे निघून जा प्रभशेच्या नाव डोक्यापासून तो पायापर्यंत प्रभू मोकळे व्हा बरे व्हा आरोग्याने भरले जा देवाची शांती तुमच्यावर राज्य करो तुमच्या मनात येशूच्या नावामध्ये चांगले विचार देवाच्या वचनाचे येवो आजपासून ज्याला कोणाला तुम्ही हात लावणार ज्या कामाला ती काम येशूचनावात वाढवलं जावं आणि प्रभू तुमच्या घरामध्ये तो प्रभू येशू आजपासून त्याच्या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करो फादर जी बाळ नाही सुंदरचं लेकरू बाळ आम्ही yes. स्वीकारतो प्रत्येक गोष्टी शक्य केली जा जा so, प्रत्येक दुःख आनंदात आपण प्रार्थना केली काळजी करू नका रोज आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतोय आणि लक्षात ठेवा तुम्ही गौरवातून गौरवात जाणार तुमचा वाटा मोठा आहे प्रभू यश मध्ये तुम्ही आशीर्वाद आहात आमेन उद्या भेटूया साडेआठ वाजता थँक्यू you.